प्रश्न हिंदी आणि इंग्रजीमध्ये मांडले ते प्रश्न विरोधी उमेदवाराने एका महिन्यात पाठ करून बोलून दाखवावे असं आव्हान खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधी उमेदवार निलेश लंके यांना केलंय. तर याबाबत निलेश लंके यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर आता यासाठी आपल्यासोबत फोनलाईनवर जोडले गेलेत निलेश लंके. न्यूज टुडे 24 मध्ये तुमचं स्वागत. लोकसभेच्या संसदेमध्ये देशाचे राज्याचे आणि नगर दक्षिण मतदारसंघातील जनतेचे प्रश्न इंग्रजी आणि हिंदीतून मांडले ते प्रश्न तुम्ही एक महिन्यात पाठ करून बोलून दाखवावे असं आताचे आपले नगर दक्षिणचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुजय विखे यांनी तुम्हाला आव्हान केलंय. काय सांगाल यावर? डॉक्टर बाबा आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये असं कुठलं उल्लेख नाही का संसदेमध्ये इंग्लिशमध्येच आपला प्रश्न मांडला पाहिजे. तो कुठल्याही भाषेत आपल्या मातृभाषेत तो प्रश्न मांडला तरी तो प्रभावीपणे मांडला पाहिजे हे महत्वाचं आहे. आज तुम्ही मी पाथर्डीला एका कोर्टात गेल्यानंतर कोर्टातील काही वकिलांनी मला सांगितलं की आम्हाला सुद्धा आता कंपल्सरी केलंय की मराठीतच आरोपीची बाजू मांडायची. जे आर्ग्युमेंट असतं ते सुद्धा मराठीतच करायचं. त्यामुळे आपलं जे आपण 5 वर्षात निष्क्रिय खासदार म्हणून आपला गावगावा झालेला आहे ते कुठंतरी झाकवायचं आणि चुकीच्या पद्धतीने काहीतरी इंग्लिश बोलून दाखवा हे भाष्य योग्य नाही ना. त्यांनी आज विकासाच्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे होतं ना. म्हणजे तुम्ही व्यक्तिगत टिप्पा टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर आज भाष्य करणं आवश्यक होतं ना. तर मी 5 वर्षात मला संधी दिली 2019 ला. मग मी ह्या मतदारसंघात हे काम केलं ते काम केलं ही डेव्हलपमेंट केलं ही बोलणं गरजेचं होतं. व ही मातृभाषा आहे ना मराठी ही आपली मातृभाषा आहे ना. आपण आता खासदार सुजय विखे पाटील हे म्हणतायत की खासदार होणं म्हणजे दिल्लीत जाणं देवदर्शन करणं फिरायला जाणं नाही तर तिथं हिंदी आणि इंग्रजीत नागरिकांचे प्रश्न मांडायचे असतात आणि त्यांनी तुमच्या भाषाशैलीवर प्रश्न उपस्थित केलाय. सगळ्यात महाराष्ट्रातली मराठी ही मातृभाषा आहे. मराठी भाषेचा दिन साजरा केला जातो. आता महाराष्ट्रात कंपल्सरी झालंय मराठीतूनच आपलं सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये मराठी भाषाचा वापर केला पाहिजे. मराठी भाषेचा अभिमान जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार सुद्धा नाही ना. एकीकडे महाराष्ट्रात राज्य सरकार मराठी भाषेचा अभिमान वाढावा यासाठी काम करतंय योजना राबवतंय तर दुसरीकडे महाराष्ट्रातील खासदार हिंदी इंग्रजीचं गुणगान गाताय तर त्यात ते सुजय विखे यांनी तुम्हाला दिलेलं आव्हान तुम्ही स्वीकारणार का? हे कुठं आव्हान असतं का? हे कुठं आव्हान आहे का? माझं काय म्हणणं आहे तुम्ही या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला ना. मी तर सांगितलं की मराठीतच बोललं पाहिजे. शेवट आपली मातृभाषा आहे मातृभाषेतच आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. तुम्ही काम काय नाही 5 वर्षात तुम्ही कुठलंही कर्तव्य केलं नाही मग आज कुठेतरी आपल्या बाजू येते म्हणून आपण काहीतरी विषय डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला जातो हा केवळ प्रयोग. आणि एकीकडे यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री कैलास ससी बाळासाहेब विखे पाटील हे देखील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी संसदेत मराठी भाषेतूनच ते बोललेले आहेत आणि आज त्यांचे नातू मात्र सुजय विखे हे हिंदी इंग्रजीत बोलण्याचं आव्हान करतायत तर याबाबत येत भान पाहिजे ना त्यांना. आपल्या आजोबा 6-7 तर खासदार होते त्यांनी कुठली बाजू मांडली कुठल्या भाषेत त्यांनी संसदेमध्ये बोलले कुठल्या भाषेत बोलले हे त्यांनी हे केलं पाहिजे ना. पण खासदार सुजय विखे आता यांनी तुम्ही त्यांनी मराठी भाषेसंदर्भात तुम्ही प्रतिक्रिया दिली पण या व्यतिरिक्त आता खासदार सुजय विखे यांनी आणखीन एक तुमच्यावर हे केलंय की त्यांनी खात्रीशीर सांगितलंय महाराष्ट्रातील एकमेव उमेदवार असे आहेत त्यांचं डिपॉझिट जप्त होईल आणि ते उमेदवार म्हणजे नगर दक्षिण विरोधी उमेदवार आहे तर तुमचं काय मत? मला काय बोलायचं ते बोलू द्या जनता ठरवी ना. डिपॉझिट जप्त होणार का काय होणार हे त्यांनी बोलण्यापेक्षा जनता ठरवी ना. दूध का दूध पाणी का पाणी होईल ना जनता ठरवी ना. डिपॉझिट जप्त करायचं का लोकांनी निवडून द्यायचं ही जनता ठरवी ना. ते एकटक नाही सांगू शकत ना. शेवटी 19 लाख मतदार आहेत या दक्षिण लोकसभा मतदारसंघात. ते मतदारचा मतदारांचा कौल महत्वाचा आहे ना. आणि उद्या त्यांच्या म्हणण्यानुसार जनतेने कौल दिला तर आम्हाला मान्य असेल ना. म्हणजे याचा अर्थ त्यांनी जनतेचं काय असं काय ठरवून घेतलं का नाही मी सांगेन तसंच लोकांनी ऐकायचं. आता ते दिवस गेले ना.